भुसावळ जवळच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात ईएसपी हॉपरचा संपूर्ण संच अंगावर कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत। आज दुपारी हा संच पाच कामगारांच्या अंगावर कोसळला आणि ह्यापैकी एक कामगार अजूनही अडकलेला असून त्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। या प्रकल्पाची व्यावसायिक चाचणी बाकी असताना हा अपघात घडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या अपघातानंतर संच क्रमांक पाच तातडीने बंद करण्यात आला असून राख हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या ठिकाणी ह्यापूर्वी चिमणी कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता आणि ह्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ आमचे जळगावचे प्रतिनिधी विकास भदाणे यांच्याकडून। विकास, भुसावळमध्ये औष्णिक वीज केंद्रात अपघात झालाय, दोन कामगारांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत, काय अधिक माहिती आहे? मधुरा, भुसावळ जवळ 1000 मेगावॅटच्या नवीन सुधारित प्रकल्पाचं काम सुरू आहे। सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भवरात सापडलेला आहे। याच्या आधी दोन वेळा घटना घडलेला आहे आणि तीन कामगारांचा त्याच्याशी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आज देखील अशीच एक घटना घडली। ईसीपी हॉपर जो असतो म्हणजे उष्ण जी राख असते त्या प्रकल्पामधून बाहेर फेकण्याचं एक यंत्र असतं, त्याचा पूर्ण संच त्या 5 ते 6 कामगारांच्या अंगावर ते कोसळलेला आहे आणि त्या ठिकाणी 5 कामगार दबले गेले होते। त्याच्यात दोन कामगारांचा मृत्यू झालेला आहे आणि दोघे कामगार गंभीर स्वरूपात जखमी झाले, त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। तिसऱ्या एका कामगाराचा शोध अजूनही सुरू आहे। त्या ठिकाणी राख उपसण्याचं काम सुरू आहे। त्या पोलीस आणि स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे। रात्री उशिरापर्यंत त्याचा जे आहे पाचवा जो व्यक्ती त्याला बाहेर काढण्याचं यश मिळेल असं सांगतात। एकंदरीत मात्र जी राख आहे त्याची उष्णता 120 ते 120 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते। त्यामुळे एकंदरीत सातवा जो कामगार धन्यवाद विकास ह्या संपूर्ण माहितीबद्दल। ईएसपीचा संच कोसळल्याने दोन कामगार जागीच मृत्युमुखी पडले तर तीन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। झी 24 तास एक पाऊल पुढे।